गेल्या 20 वर्षापासून राष्ट्रवादीची एक हाती सत्ता असलेली खेड ग्रामपंचायत सन्माननीय आमदार महेशदादा शिंदे यांच्या माध्यमातून ही ग्रामपंचायत उलटून लावण्याचा प्रयत्न झाला आणि एक हाती सत्ता या ठिकाणी महेशदादा शिंदे यांच्या माध्यमातून या खेडमध्ये प्रस्थापित झाली. याचाच कुठेतरी राग मनामध्ये धरून प्रत्येक वेळेस कुठले ना कुठले तरी कारण काढून खेड ग्रामपंचायत किंबहुना प्रतापसिंहनगरमध्ये प्रत्येक वेळेस दत्ता जाधवचा दाखला दिला जातो आणि इथल्या काही कार्यकर्त्यांना विनाकारण बदनाम केलं जातं. आज प्रतापसिंहनगरची परिस्थिती जर बघितलं तर एकदम चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे. तिथले रस्ते असतील, तिथली सुधारणा असेल, मुलं लहान मुलं त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेत आहेत, तिथल्या नागरिकांमध्ये एक वेगळ्या पद्धतीची सुधारणा झालेली असताना सुद्धा प्रत्येक वेळेस प्रतापसिंहनगरचं नाव बदनाम केलं जातं. ही बाब शोकांकित आहे आणि राजकारणासाठी जर ह्या अशा जर गोष्टी होत असतील तर या संबंध गोष्टीचा आम्ही निषेध करतोय. काल एका जळीत प्रकरणामध्ये कांता कांबळे यांचं नाव घेऊन या ठिकाणी या विषयाला पुन्हा एकदा नव्याला वाचा फोडलेली आहे. कांता कांबळे काय तर त्या दत्ता जाधवचा पावलावर पाऊल ठेवून चाललेला एक कार्यकर्ता आहे असं